आता आपल्याला अग्निदेवतेची पूजा करून घ्यायची आहे, म्हणजे शेगडीची. पूर्वी बायका चुलीची पूजा करायच्या खेड्यातल्या, आता नाही कोण करत. एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत मी, ते मी रात्रभर भिजत ठेवणार आहे पाण्यात, स्वच्छ धुवून घेऊन ठेवायचे भिजत. त्यानंतर मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे, त्याच्यात पाणी घालणार आहे. एक बटाटा मी बारीक कापून ठेवलेला आहे आणि थोडेसे बीन्स किंवा श्रावणघेवडा म्हणू शकतो आपण. माझ्याकडे जे अवेलेबल भाजी आहेत त्या मी घेते, तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घ्या. छोटंसं कुकर आहे त्याच्यामुळं 5 मिनटात शिट्टी होईल. याला एकच शिट्टी घालून घ्यायची. तांदळाचं मिश्रण मी मिक्सरवर बारीक करून ठेवलेलं होतं, त्यात आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ. थोडंसं हलवून घ्या ते, एकदम बारीक करा, पूर्ण बारीक झालं पाहिजे. पाव चमचा सोडा, खायचा सोडा, चवीनुसार मीठ, हे दोन्ही मिक्स करा. त्याच्यानंतर एक कांदा बारीक कापून ठेवलेला होता तो, ओल्या मिरच्या 2-3 आणि टोमॅटो, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. बटाट्याच्या फोडी पण उकडलेत आणि बीन्स, ते पाण्यातून गाळून घेऊन त्याच्यात घालायचं आहे आपल्याला. वाफ येते बघा, खूप गरम आहे. छोट्या कुकरमध्ये पटकन झालं ते. आता या मिश्रणात मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे आणि 1 चमचा जिऱ्याचं घातलेलं आहे. हे सर्व मिक्स करून घ्या. खूप सुंदर मिश्रण तयार झालेलं आहे. एका पॅनमध्ये मी आता तेल घालणार आहे. गॅस मध्यम ठेवा, थोडंसं जाडच घालायचं आहे डोसा आपल्याला. इन्स्टंट ब्रेकफास्ट रेसिपी आहे ही. डोसा म्हणा, उत्तप्पा म्हणा, तुम्हाला जे आवडेल ते बोला. मी इन्स्टंट ब्रेकफास्ट म्हणते. दोन्ही बाजून शेकून घ्यायचं आहे आपल्याला. हां, खूप सुंदर रेसिपी आहे ही. मैत्रिणीने तुम्ही नक्की ट्राय करा. मालिनी कुकिंगला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंटद्वारे सांगा तुम्हाला हेल्दी ब्रेकफास्ट कसा वाटला आणि किती छान झाला हे तुम्ही मला नक्की सांगा. खूप सुंदर ब्रेकफास्ट तयार होतो हा, पटकन होतो, खायला खूप सुंदर लागतो.